जनता की बात, जनता के साथ। खांडबाऱ्यात रासायनिक खताचा भेसळीचा गोरखधंदावर कृषी विभागाचा हातोडा। सेवा केंद्रात असलेला खतांचा साठा मोजमाप पंचनामा करून जप्त करण्याची कारवाई सुरू। नवापूर लाईव्ह न्यूजने केला रासायनिक खतामध्ये भेसळ विक्रीचा पर्दाफाश। जनता की बात, जनता के साथ। नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा येथील श्री न्यू कृषी सेवा केंद्रामध्ये रासायनिक खतात केल्या जाणाऱ्या भेसळ प्रकरणी नवापूर लाईव्ह NLL चॅनलने बातमी दाखवल्यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक निलेश बार्गेश्वर व जिल्हा परिषद कृषी अधिकारी पंकज खरमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली। नंदुरबार जिल्हा परिषद स्थायी समिती सभामध्ये कृषी अधिकारी पंकज खरमाडे यांनी सदर माहिती दिली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित व कृषी सभापती हेमलता शिदोडे यांनी प्रश्न उपस्थित केले होते। नवापूर तालुक्यात खांडमारा या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून मी ही बातमी बघितली आणि आज जिल्हा परिषदची स्थायी समितीची मीटिंग होती, त्या समितीत कृषी विभागाला मी विचारलं की नवापूर तालुक्यात खांडमारा या ठिकाणी भेसळयुक्त खतं, रासायनिक खतं हे चित्रण मी बघितलं आणि या संदर्भात काय आपण उपाययोजना करणार आहात किंवा काय कार्यवाही करणार आहात, त्या संदर्भात संबंधित कृषी अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की संबंधित माननीय कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चौकशी समिती गेलेली आहे, ते चौकशी त्या ठिकाणी करत आहेत आणि संबंधित जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर त्यांचं लायसन हे रद्द करण्याची त्यांची जी कार्यवाही आहे ती करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। पण आमचा विषय असा आहे की फक्त लायसन कॅन्सल करून काही उपयोग होणार नाही, पण याच्यामध्ये जे खरे सूत्रधार आहेत त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। कृषी अधीक्षक व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त 12 अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी मोजमाप पंचनामा करण्याची कार्यवाही करत असून कृषी विभागाने खताची भेसळ करणाऱ्या श्री न्यू कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली असल्याची माहिती मिळाली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, राष्ट्रीय किसान मोर्चा नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आरबी गावित, आम आदमी पार्टी शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष बिपिन पाटील, दिल प्रदेश ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष पंडित तडवी, राष्ट्रीय प्रचार सचिव केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली बंटीभाऊ नेथलकर, आदिवासी महासंघ खांडवार अध्यक्ष संतोष गावित, आदिवासी टायगर सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ता अजय गावित, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे आरटी गावित यांनी संघटनांच्या वतीने कठोर कारवाईची मागणी केली होती। जगातील अनेक तज्ज्ञ संशोधकांनी रासायनिक खताचा वापर जमिनीसाठी व जमिनीतून पिकवलेल्या अन्नासाठी घातक असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे, परंतु शासनाच्या बेचिराग धोरणामुळे शेतकऱ्यांपुढे बी बियाणे व रासायनिक खतांकडे लक्ष वेधले जात आहे। अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांमध्ये कृषी विभागाच्या मदतीने खतांची भेसळ करून गोरखधंदा चालवला जात असल्याने शेतकऱ्यांच्या पुढेही मोठे आव्हान आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक सेंद्रिय शेतीकडे वळावे असे आवाहन नवापूर लाईव्ह NLNच्या वतीने करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर। हे रासायनिक खत हे तो कुठेतरी भोळाबाबडा शेतकरी काहीतरी आपलं गहाण ठेवून कुठेतरी त्या खतांसाठी तो पैसा गोळा करत असतो आणि ते खत जर असे भेसळयुक्त खत जर मिलावटयुक्त जर खत त्याला जर मिळत असेल तर नक्कीच कुठेतरी त्याच्या पिकाचं नुकसान होतं, त्याचं पीक जळून जातं, त्याच्या उत्पन्नाच्या वाढीवर कुठेतरी परिणाम होतो, या उद्देशाने त्याला आर्थिक नुकसान कुठेतरी होतं आहे, या उद्देशाने त्याच्यावर जे रॅकेट आहे त्या रॅकेटला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि असे जे बनावट रासायनिक खतं तयार करणारे आहेत यांचा पर्दाफाश झाला पाहिजे आणि ही कडक कार्यवाही केली पाहिजे आणि जेणेकरून बिचारा शेतकरी आज इतक्या मोठ्या संकटात आहे तर त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, हा उद्देश या ठिकाणी आमचा होता आणि त्या अनुषंगाने नक्कीच त्यांच्यावर कार्य होईल असं आम्हाला वाटतंय। जनता की बात, जनता के साथ।